ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। श्री क्षेत्र नृसिंहवाडी दत्त मंदिर उद्यापर्यंत पाण्यातून मोकळे होण्याची शक्यता। गेल्या 10 दिवसापासून पाण्यामध्ये असलेल्या श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर उद्यापासून पाण्यातून मोकळे होण्याची शक्यता आहे। गेल्या काही दिवसांमध्ये पडलेला पाऊस आणि झपाट्याने होणाऱ्या नद्यांच्या पाणी पातळीतील वाढ यामुळे दत्त मंदिर गेले 10 दिवस झाले पाण्याखाली होतं। गेल्या 4-5 दिवसापासून पावसाने दिलेल्या उघडीपीमुळे पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे। कृष्णा नदीची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात कमी होत आहे, त्यामुळे दत्त मंदिर उद्यापासून पाण्यातून खुले होण्याची शक्यता आहे। आज या दत्त मंदिरेते पाणी दक्षिण द्वार सोहळ्याच्या पायरीपर्यंत कमी झाले होते। अशा पद्धतीने पाणी कमी होत राहिले तर उद्यापर्यंत पूर्णपणे मंदिर खुले होईल आणि श्रींची मूर्ती मुख्य मंदिरात जाण्याची शक्यता आहे। गेले 10 दिवस झाले हे मंदिर पाण्याखाली होते, आता काही तासातच पाण्याची पातळी कमी होईल आणि मंदिर पाण्यातून खुले होईल आणि भाविकांसाठी पूर्वीप्रमाणे मुख्य मंदिरामध्ये श्रींच्या मूर्तीचं दर्शन घ्यायला मिळेल। महानकर न्यूज साठी ऋषिकेश बावचे, नृसिंहवाडी।